स्वातंत्र्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक अशी चटपटीत रेसिपी, ती म्हणजे मोहरी बेसून केलेली पेरूची कोशिंबीर. मस्त लागते, चटपटीत लागते, एकदम झटपट होते. तर ह्याच कोशिंबीरीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत पेरूची एक चटपटीत रेसिपी, अगदी डाव्या बाजूला ताटामध्ये घेतली जाणारी, ती म्हणजे मोहरी फेसून केलेली पेरूची कोशिंबीर. ही कोशिंबीर अगदी मस्त लगते, चटपटीत लगते. खरंच ही कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी इथे मी एक पेरू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे तुम्ही कुठलाही पेरू घेऊ शकता, लाल किंवा पांढरा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे कुठलाही पेरू घेऊ शकता. इथे आपण हा पेरू बारीक चिरून घेणार आहोत. त्याआधी आपण इथे याचं डेट काढून घ्यायचं आहे. इथे कुठलाही पेरू घेतला तरी चालेल, अगदी कच्चा नाही घ्यायचा आहे आपल्याला आणि जास्त अविकलेला पण घ्यायचा नाही आहे. आपल्याला थोडासा पिकलेला असा घ्यायचा आहे. हे बघा, इथे जो मी घेतलेला पेरू आहे हा गुलाबी रंगाचा आतून पेरू आहे. कुठल्याही पेरूची कोशिंबीर छान लागते, मग तो गुलाबी असो किंवा आपला साधा पांढरा असो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे किसूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे एकदम बारीक चिरून घेते. इथे आपण जी कोशिंबीर करणार आहोत, ही मोहरी फेसून करणार आहोत. ह्याने एक खूप छान चव येते. ब्राह्मणी पद्धतीमध्ये बऱ्याचशा कोशिंबीरींमध्ये मोहरी ही फेसून घातली जाते, तर त्याच प्रकारची मी तुम्हाला इथे कोशिंबीर दाखवणार आहे. आपलं इथे बारीक चिरून झालंय, तर आता मी असा पूर्ण हा पेरू बारीक चिरून घेते. आपल्या इथे बारीक असा पेरू चिरून झालेला आहे. आता आपण मोहरी फेसून घ्यायचे. आता मोहरी फेसून घेणे म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे दाखवते. पण जी मोहरी फेसून केलेली जी कोशिंबीर आहे ही खूप अप्रतिम लागते. तर आता आपण मोहरी ही फेसून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता आपण मोहरी फेसून घेणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून मोहरीची पावडर. इथे मी मोहरी ही मिक्सरच्या भांड्यातून काढून त्याची पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे याची पावडर होते. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून पाणी. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, आपली इथे पेस्ट तयार झाले. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे, यामध्ये आता ही जी पेस्ट आहे ही काढून घ्यायची. याला चमच्याने असं हलवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडी हवा तयार होईल आणि मोहरीची चव ही अजून छान खुलेल. मोहरी फेसल्यामुळे त्याची मोहरीची चव ही जास्त खुलून येते. फक्त मोहरीची पावडर ही अगदी कमी घ्यायची, कारण मोहरी जेव्हा फेसली जाते तेव्हा त्याची एक एकदम स्ट्रॉंग चव येते. ही जी पेस्ट आहे ही बऱ्याचदा हाताने सुद्धा अशी फेटली जाते, त्याच्यामुळे अजून छान चव येते. पण मी ते तुम्हाला चमच्याने दाखवते. बऱ्याच जणांना हाताने फेटलेलं आवडत नाही, तर आपण असं चमच्याने सुद्धा फेटू शकतो. आपल्याला ही पूर्ण घालायची नाही आहे, थोडीशीच घालायची. फेसलेली मोहरी जी असते ती एकदम नाकात जाते, म्हणजेच नाकात एकदम झणझणतो, त्यामुळे आपल्याला इथे थोडीशीच पेस्ट घालायची. तर आता आपली इथे फेटून झालेली आहे. आता आपण कोशिंबीर करायला सुरुवात करूया. इथे आपण बारीक चिरलेला पेरू घेतला आहे, ज्यामध्ये आता आपण ही जी फेटलेली मोहरीची पेस्ट आहे ही घालणार आहोत. तर साधारणतः मी इथे 2 चमचे घालते, 1 चमचा अजून घालते, म्हणजे साधारणतः मी इथे 3 चमचे घातले. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून साखर. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण इथे आपण मोहरीची जी फेसलेली जी चव आहे ती बॅलन्स करण्यासाठी आपण इथे साखर घातले. चवीनुसार मीठ. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1/4 कप भाजलेल्या दाण्याचं कूट. यामुळे या कोशिंबिरीला चव खूप छान येते. 1 टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं. आता आपल्याला यासाठी लागणार आहे ती फोडणी. तर आता आपण फोडणी तयार करून घेऊया. तर आपली इथे पळी चांगली तापलेली आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे
2 टेबलस्पून तेल. तेल आपलं तापलेलं आहे, यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून जिरं. आपण इथे मोहरी घालणार नाही आहोत कारण आपण इथे मोहरी फेसून घातली. एका मिरचीचे बारीक तुकडे. आपण इथे गॅस बंद करायचा आहे नाही तर फोडणी आपली जळू शकते. 1 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून हिंग. आता आपली फोडणी झालेली आहे, आपण आता कोशिंबिरीवर घालून घेऊया. आता आपण ही जी फोडणी आहे यावरती घालणार आहोत. थोडंसं आपण इथे पळीमध्ये घालणार आहोत म्हणजे खाली राहिलेली फोडणी जी आहे ती पूर्ण निघून येईल. यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्या आवडीनुसार. आता आपण ही कोशिंबीर चांगली मिक्स करून घ्यायचे. ही कोशिंबीर एकदम चटपटीत लागते, तोंडी लावणं म्हणून खूपच मस्त लागते. तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता. थोडीशी वेगळी आणि चटपटीत कोशिंबीर आहे आपलं मिक्स करून इथे झालेलं आहे. ही तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी झटपट होते आणि खूप चटपटीत लागते, आंबट गोड अशी याची चव लागते. कारण पेरूचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो, शिवाय आपण इथे मोहरी फेसून लावले त्याचाही खूप छान स्वाद येतो. जर तुम्हाला मोहरी फेसून लावायची नसेल तर तुम्ही नुसती फोडणीमध्ये मोहरी घालूनसुद्धा ही कोशिंबीर करू शकता. तशीसुद्धा ही कोशिंबीर खूप छान लागते. मी इथे थोडी ब्राह्मणी पद्धतीची ही कोशिंबीर दाखवलेली आहे कारण बऱ्याचशा ब्राह्मणी पद्धतीच्या रेसिपींमध्ये मोहरी फेसून लावली जाते. तर आपली इथे पेरूची मोहरी फेसून केलेली कोशिंबीर तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, दिश आमची. नमस्कार.